जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा ही शेगाव येथे येऊन टिपली। तसेच शेगाव येथे त्यांची सभा होणार असल्याने या सभेसाठी जामनेर तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते शेगावकडे जाण्यास रवाना झाले आहे। या अगोदर या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जामनेर शहरातील नगरपरिषद चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यंत ढोलताशांच्या गजरात पायी पदयात्रा काढली व त्यानंतर ते शेगावकडे जाण्यास मार्गस्थ झाले। भारत जोड़ो यात्रा जी राहुलजींनी सुरू के लिए कुठल्याही राजकीय हेतुने किंवा यानी न करता ज्यास भारतामध्ये विषारी वातावरण पसरवले जाते आहे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण के लिए जाते आहे, भारत तोडोचं वातावरण जे निर्माण के लिए जाता है काही लोकांकडून काही सामाजिक विघटन शक्तींकडून, तर त्याला उत्तर म्हणून कुठल्याही प्रकारे महात्मा गांधींच्या आणि आजपर्यंत काँग्रेसच्या विचारधारेवर चालून ते उत्तर त्यांना द्यायचं आहे की आम्ही भारत जोडो वाले लोक आहे, सर्व समाज सर्व आर्थिक दुर्बल जेवढे घटक आहेत या सगळ्यांना घेऊन हा भारत बनलेला आहे आणि तोच भारत महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यांच्या स्वप्नातला भारत आपल्याला पुन्हा उभा करायचा आहे आणि त्यासाठी स्वतः राहुलजींनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतचा हा पायी पदयात्रा जो काढून भारत जोडोचा कार्यक्रम केलेला आहे, सर्वांना हे दाखवून द्यायचं आहे की आम्ही तोडणारे लोक नाही, आम्ही जोडणारे लोक आहे, आम्ही भारतातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन त्याचा विकास आम्हाला हवा आहे, फक्त दोन चार औद्योगिक घराण्यांचा विकास आणि माझा विकास हा कार्यक्रम आमचा नाही तर सर्व गोरगरिबांचा इंदिराजींनी 20 सूत्री कार्यक्रम दिला होता तो पुनश्च एकदा राबवून स्वर्गीय राजीव गांधींनी ज्या आधुनिक भारताची निर्मितीचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी हे यात्रेचं आयोजन केलेलं आहे। धन्यवाद। सर्वांनी या यात्रेत सहभागी होऊन आपले कुठलेही मतभेद न ठेवता या यात्रेला भरघोस पाठिंबा देऊन आपलं सहकार्य करावं ही विनंती। राहुल गांधी तू मागे बढ़ा, हम तुम्हारे साथ है। राहुल गांधी तू मागे बढ़ा, हम तुम्हारे साथ है। आज भारत जोड़ो यात्रे संदर्भात जो विषय आला आहे पूर्ण देशामध्ये
आमचे नेते व युवकांचे आदरस्तंभ राहुलजी गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी व देशातील जो जातीभेद वाढलेला आहे तो जातीभेद नष्ट झाला पाहिजे व सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचं काम जे काही आज राहुल गांधीजी करत आहे, जे महात्मा गांधींनी केलं तेच आमचे राजीव गांधींनी जे केलं, तेच इंदिरा गांधींनी जे केलं ते आज आमचे राहुलजींना या देशाच्या तोडण्याचा जो भाग चालला आहे त्याच्या उड्याकाने देश तोडो न म्हणता देश जोडो नफरत जोडो, नफरत जोडो देश तोडणाऱ्यांना नफरत जोडत अशा घोषणा त्यांनी दिलेल्या आहे। तसंच जामनेर तालुक्यातून 25 बसेस 40 ते 25 कुदर आज आम्हाला कमी पडत आहे, म्हणजे जनता किती नाराज आहे, जनतेचा किती रागरोष आहे हे आज सामान्य जनता हे दाखवते। कारण 2014 देशामध्ये काय झालं, काँग्रेसने काय केलं त्याच्यापेक्षा यांनी हे काय करतं हे आज आपल्या बघण्याची वेळ आली आहे। काँग्रेसमध्ये भारतामध्ये तासनीसुद्धा तयार होत नव्हती, काँग्रेसनं देशामध्ये काय घडवलं हे सगळ्या उघड्या डोळ्याने जनता बघते। आज मोबाईल असेल टी व्ही असेल हे सगळं काँग्रेसच्या काळातलं आहे हे आपण सांगू शकतो। आज यांनी रेल्वे विकण्या लावल्या, जे काही विकता विमान विकण्या लावलं हे जे चाललं आहे हे देश बर्बाद करण्याचे मार्ग आहे। युवकांना आज काम नाही, 2002 कोटी लोकांना रोजगार देणारा मोदींची घोषणा होती, आज त्या घोषणा कुठे गेल्या? आज बेरोजगारी वाढली देशामध्ये, गरिबी महागाई वाढली, गरिबांना जे अन्नधान्य मिळत होतं त्याच्यापासून वंचित झाले। तेवढ्याकरता जे राहुल गांधीचा जो उद्देश आहे की भारत जोडो, भारत जोडोसाठी जनतेचा अतिशय पाठिंबा मिळतो आहे तर आम्ही जनतेचा फार आभारी आहोत। आम्ही आज गाड्या केलेल्या असूनसुद्धा काही लोकांना व्यवस्था करू नाही शकलो त्याबद्दल जनतेचासुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की भरून भरून प्रेम आम्हाला जनता देते आहे, आमच्या राहुलजींचे हात बळकट करत आहे। असंच नाही तर पूर्ण देश हा एक खंडित राहिला पाहिजे याच्यासाठी या जो चाललेला आहे। तर परमेश्वर राहुलजींना चांगली ताकद देव, त्यांची बुद्धी देव आणि त्यांना शक्ती देव। आमचा जो कार्यक्रम चाललेला आहे जे चाललं आहे त्या गोष्टीला राहुलजींना अतिशय बळकट मिळावं अशी परमेश्वरजींनी मी प्रार्थना करतो जामनेर तालुक्याच्या वतीने। आणि जामनेर तालुक्यातून कमीत कमी 5000 पूर्ती लोकं जातील अशी आम्ही अपेक्षा होती, बघते की 2-4 लोक जुडतील, परंतु परमेश्वराची कृपा अशी असते की कोणी सांगू शकत नाही की आज 5000 लोक कमीत कमी जनता स्वतःहून अतिशय उत्स्फूर्त सहभाग करत आहे। असं चाललं आहे, सगळ्यांचं मी दिलगिरी व्यक्त करतो, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा आभारी आहे। चुकलं असेल तर माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता तालुका अध्यक्षपदी माझी निवड झाली, मला सगळ्यांनी पोटच घालावं, मी छोटा कोणाचा भाऊ असेल, कोणाचा पोरगा असेल, कोणाचा काही नातं असेल, मी चुकून बोलून माफी मागतो, पण सगळ्यांनी पोटच घालावं आणि शांततेत आपल्याला इथून आता आम्ही पायी नगरपालिका ते महाराणा प्रताप चौकापर्यंत पायी चालणार आहे। आम्ही सगळ्यांचे असे नियोजन आहे, राहुलजींना आम्ही ताकद देण्यासाठी प्रयत्न करत आहोत। जय हिंद जय महाराष्ट्र। आत्ताच आपण पाहिलं की भुसावळ चौफुलीपासून ह्या यात्रेला सुरुवात झाली असून आता आपण महाराणा प्रताप चौकामध्ये आलो आहोत, येथे या यात्रेचा शेवट करण्यात आला असून आता ह्या चौकापासून सर्वजण शेगाव जाण्यासाठी निघालेले आहेत। त्याचबरोबर संपूर्ण जामनेर तालुक्यातून एकूण तब्बल 45 बसेस ह्या शेगावसाठी रवाना होत असल्याचे त्यांनी आपण सांगितलेले आहे। त्याचबरोबर खूप मोठ्या जनसंख्येने सर्व लोक या यात्रेसाठी जात असल्याचे देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहे व संपूर्ण नागरिकांमध्ये म्हणजेच कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये देखील एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह आणि खूप मोठ्या जल्लोषामध्ये सर्व जात आहे। त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी देखील इथे करण्यात येते। कॅमेरामॅन आबा पाटीलसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।